हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी द फेल्योर ऑफ वेव थ्योरी। फेल्योर ऑफ वेव थ्योरी, वेव थ्योरी वाज डिस्कवर्ड बाय हाइजन। हाइजन सेड दैट लाइट रेज आर नथिंग बट दे आर प्रोपेगेटिंग इन द फॉर्म ऑफ वेव्स। वी हैव सीन इट इन द प्रीवियस चैप्टर। सो व्हाट आर द failures? Failure means drawbacks. What are the drawbacks of wave theory? To explain the observations from experiments of on photoelectric effect. Photoelectric effect cha jo experiment apan shiklo tar tyacha light ha particle nature prove karto. Tar baka experiment of photoelectric effect proves light is a particle, but according to Huygens, what he said, light is a wave. Light is a wave. So, what are the failures of wave theory suggested by Huygens? Huygens ne ji wave theory sangitli, tya wave theory la ha jo experiment apan shikto hai, photoelectric effect cha experiment. त्याच्यामध्ये तर वेव नेचर ऑफ लाईट आढळून येत नाही, तर पार्टिकल नेचर प्रूव्ह होत आहे. मग या ठिकाणी वेव थेरी फेल होते, पण रॉंग नाही. तर लाईट हा वेव पण आहे आणि पार्टिकल पण आहे, म्हणजे ड्युअल नेचर आहे लाईटचं. आणि वेव थेरी मात्र फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं का घडलं ते सांगू शकत नाही किंवा प्रूफ मिळत नाही. समजलं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ द हेडिंग? फेल्युअर ऑफ वेव थेरी. वेव थेरी फेल होते कुठं? एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे जे ऑब्झर्वेशन टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, वेव थेरी फेल्स. मग आता कुठं कुठं काय काय पॉइंट फेलचे आहेत? देर आर ओनली थ्री मोर लॉन्ग पॉइंट्स वी हॅव टू डिस्कस. Most of these observations could not be explained by the wave theory of electromagnetic radiation. आता बघा, हा जो एक्सपेरिमेंट आहे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट चा जो एक्सपेरिमेंट आहे, तर त्याचे जे ऑब्झर्वेशन आहेत त्या एक्सपेरिमेंट्स वरून जे निष्कर्ष काढण्यात आले, जे निरीक्षणे दिसून आली, तर त्याच्यात बरेच ऑब्झर्वेशन आहे वेव थेरी द्वारा एक्सप्लेन करता येऊ शकले नाही किंवा ते मॅच होत नाही. तर बघा, मोस्ट ऑफ दीज ऑब्झर्वेशन कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बाय द वेव थेरी. बट विच ऑब्झर्वेशन? मोस्ट ऑफ दीज ऑब्झर्वेशन फाउंड फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंट वरून जे ऑब्झर्वेशन घेतले, तर ते बरेच ऑब्झर्वेशन्स हे वेव थेरीला ऑपोजिट वाटतात किंवा वेगळे वाटतात. समजलं? मग तर बघा, मोस्ट ऑफ दीज ऑब्झर्वेशन्स कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बाय द वेव थेरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यातल्या बरेच ऑब्झर्वेशन्स हे एक्सप्लेन करता आले नाही वेव थेरीला of electromagnetic radiation. Wave theory of electromagnetic radiation told by the Huygens. Okay, first and foremost was the instantaneous emission of electrons. Ata baka, first ani foremost manje saglyat agodarchi, ha, foremost manje saglyat agodarchi, first and foremost fact, ha, goshta manje kay ki first ani foremost was the instantaneous emission of electrons. Electrons ya experiment madhe photoelectric effect madhe electrons he phatkyat niktat fast, ha, instantaneous process hai ki light radiation is incident on the emitter plate and emitter plate emits electrons. There is no time lag. This process is instantaneous process, very fast process. There is no time lag between the
incidence of radiation and the emission of electron from the emitter plate. आणि म्हणून बघा तर फर्स्ट आणि फॉरमोस्ट पहिलीच गोष्ट अशी आहे की इंस्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन द इन्सिडेंट ऑफ लाईट, जो लाईट इन्सिडेंट आहे एमिटर प्लेटवर, तर तिथून इलेक्ट्रॉन्स इतके फटक्यात एकदम फास्ट निघतात. हा पहिला इन्सिडन्स आहे, पहिली घटना आहे. हां तर वेव पिक्चर, परंतु वेव पिक्चर म्हणजे वेव थेरीनुसार वेव पिक्चर वुड एक्सपेक्ट दॅट, पण वेव थेरीला वेगळंच एक्सपेक्टेशन पाहिजे आहे दॅट द मेटल सर्फेस विल ऍब्झॉर्ब द इन्सिडेंट एनर्जी. हा वेव थेरी मध्ये कन्सिडर कसं केलं गेलं आहे हायजन द्वारा, की जो मेटलचा जो सर्फेस आहे त्याच्यावर जी इन्सिडेंट एनर्जी म्हणजे रॅडिएशन आहेत ते त्या मेटल सर्फेस द्वारा ऍब्झॉर्ब केले जातात असं पिक्चर दिसतंय वेव थेरी मध्ये. हा वेव थेरी पिक्चर वुड एक्सपेक्ट दॅट, वेव थेरी मध्ये असं एक्सपेक्ट केलं गेलं काय किंवा आशा होती की दॅट मेटल सर्फेस विल ऍब्झॉर्ब इन्सिडेंट एनर्जी. आणि दुसरी गोष्ट, ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सर्फेस विल ऍब्झॉर्ब एनर्जी. आणि त्या सर्फेसच्या नियर म्हणजे वरच्या लेअरला, की जिथं आपण लाईट इन्सिडेंट करणार आहे त्या लेअरवर जे इलेक्ट्रॉन्स असतील ते ही एनर्जी ऍब्झॉर्ब करतात असं. ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सर्फेस विल ऍब्झॉर्ब द एनर्जी अकॉर्डिंग टू वेव थेरी. वेव थेरीचे एक्सपेक्टेशन वेगळे आहे, ऑब्झर्वेशन वेगळं आहे. की वेव थेरी सांगते की जो ही इलेक्ट्रॉन निघण्याची जी प्रोसेस आहे इमिटर प्लेट मधून इलेक्ट्रॉन निघण्याची जी प्रोसेस आहे ती इन्स्टंटेनियस का आहे हे सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, लाईट हा त्या प्लेट द्वारा इमिटर प्लेट द्वारा ऍब्झॉर्ब केला जातो आणि ती एनर्जी जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात मेटलवरचे ती एनर्जी त्या इलेक्ट्रॉन्स द्वारा ऍब्झॉर्ब केली जाते असं म्हणणं आहे वेव थेरीच. लक्षात घ्या, ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सर्फेस विल ऍब्झॉर्ब एनर्जी. हा हे म्हणणं कोणाचं आहे, हायजनचं वेव थेरी मध्ये. तर द मेटल सर्फेस विल रिक्वायर रिझनेबल टाइम टू अक्युम्युलेट सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ इलेक्ट्रॉन्स. वेव थेरीचं म्हणणं काय आहे, द मेटल सर्फेस विल रिक्वायर, मेटलच्या सर्फेसला गरज आहे रिझनेबल टाइम काहीतरी वेळची टू अक्युम्युलेट सफिशियंट एनर्जी, काहीतरी एनर्जी संचयित व्हायला स्टोअर व्हायला सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ. नॉक ऑफ म्हणजे इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, टू नॉक ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स निघायला काहीतरी वेळ लागतो. हा काय म्हणणं आहे की सरफेस, वेव थेरी काय सांगते की तो जो सरफेस आहे एमिटर सरफेस हा लाईट एनर्जी किंवा इन्सिडेंट रेडिएशन ऍब्झॉर्ब करतो आणि जे इलेक्ट्रॉन्स त्या मेटल सर्फेसवर आहे ते मेटल सर्फेस द्वारा ती एनर्जी रेडिएशनची एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते आणि थोडाफार त्याला टाइम लागतो इलेक्ट्रॉन्स निघायला असं वेव थेरीचं म्हणणं आहे. द मेटल सर्फेस विल रिक्वायर रिझनेबल टाइम, काहीतरी वेळ लागेल टू अक्युम्युलेट सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन्स. काहीतरी वेळ लागेल टू अक्युम्युलेट म्हणजे ती एनर्जी स्टोअर होईल त्या सर्फेस मध्ये सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स निघण्यासाठी. हे वेव थेरीचं म्हणणं आहे. हा आणि दुसरी गोष्ट बघा, इफ इंटेन्सिटी ऑफ लाईट इज ग्रेटर, जर इंटेन्सिटी ग्रेटर असेल तर टाइम रिक्वायर्ड टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन्स विल बी लेस. आणि अजून म्हणणं असं आहे वेव थेरीचं की जर लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल तर इलेक्ट्रॉन निघण्याची जी प्रोसेस आहे, इफ इंटेन्सिटी ऑफ लाईट इज ग्रेटर, जर इंटेन्सिटी जास्त असेल तर टाइम रिक्वायर्ड टू नॉक ऑफ म्हणजे इलेक्ट्रॉन्स निघायला जो वेळ लागतो द इलेक्ट्रॉन्स विल बी लेस, तो कमी होईल. इंटेन्सिटी वाढवली तर फटाफट इलेक्ट्रॉन निघतील असं वेव थेरीचं म्हणणं आहे. अँड फॉर स्मॉलर इंटेन्सिटी ऑफ लाईट, आणि जर इंटेन्सिटी कमी असेल
the time required to knock off the electron will be more. इलेक्ट्रॉन निघायला उशीर होईल असं वेव थेरीचं म्हणणं आहे फॉर स्मॉलर इंटेन्सिटी ऑफ लाईट. समजलं? इंटेन्सिटी ऑफ लाईट जर जास्त असेल तर फटाफट इलेक्ट्रॉन्स निघतील, आणि इंटेन्सिटी कमी असेल तर टाइम जास्त लागेल इलेक्ट्रॉन्स एमिट व्हायला फ्रॉम द एमिटर प्लेट. टाइम रिक्वायर्ड टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन विल बी मोर. These arguments were contradictory to observations of experiment on photoelectric effect. हे सर्व जे observations आहेत, सॉरी arguments आहेत, हे arguments हे contradictory आहेत, म्हणजे काय विरोधाभास किंवा उलट आहेत. कोणाच्या? जे ऑब्झर्वेशन फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंट मधून घेण्यात आले त्या ऑब्झर्वेशन्सच्या अपोजिट हे वेव थेरीचं म्हणणं आहे. ओके, मग खरी फॅक्ट नंतर तो एक्सपेरिमेंट आपण पाहतोच आहे तर ते मिळणारच आहे. तर बघा, समजलं मग हा पॉइंट? तर वेव थेरी फेल कुठं झाली? म्हणजे वेव थेरीचं म्हणणं होतं असं आणि एक्सपेरिमेंट जो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट वरती केला गेला त्या एक्सपेरिमेंट मधून जे ऑब्झर्वेशन मिळाले ते तर या वेव थेरीच्या म्हणण्यानुसार थोडे वेगळे होते. अकॉर्डिंग टू वेव थेरी अँड अकॉर्डिंग टू फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बुद्ध ऑब्झर्वेशन आर डिफरंट. समजलं मग हा पॉइंट? तर आता सेकंड पॉइंट बघा. लेट अस ट्राय टू एस्टिमेट टाइम रिक्वायर्ड टू स्टार्ट फोटो करंट. थोडा विचार करूया की किती वेळ लागतो फोटो करंट स्टार्ट व्हायला. लेट अस ट्राय टू एस्टिमेट टाइम फाइंड आउट करूया रिक्वायर्ड टू स्टार्ट फोटो करंट. फोटो करंट केव्हा येईल? जेव्हा एमिटर पासून इलेक्ट्रॉन्स एमिट केले जातील आणि कलेक्टर द्वारा ते ऍब्सॉर्ब केले जातील, आणि जेव्हा ते कलेक्टर अट्रॅक्ट करेल किंवा त्यांना ऍब्सॉर्ब करेल तर फोटो करंट तयार होईल. मग वी नो दॅट मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहीत आहे की मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, अँड दीज फ्री इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव इन साईड द मेटल. आणि ते फ्री इलेक्ट्रॉन्स हे त्या मेटलच्या मध्ये मुव्हिंग करत असतात, इन रॅन्डम मोशन आर मुव्हिंग किंवा आर फ्री टू मूव इन साईड द मेटल बट आर अदरवाईज कन्फाइन्ड इन साईड द मेटल. परंतु ते कन्फाइन्ड म्हणजे बंदिस्त आहेत त्या मेटलच्या आतमध्ये. दे कॅनॉट एस्केप ते त्या मेटल सरफेस मधून सुटका करून घेऊ शकत नाही किंवा निसटून जाऊ शकत नाही. एस्केप तर मेटल सरफेस, मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. वी नो दॅट मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स अँड दे आर रेंडरिंग इन साईड द मेटल बट आर अदरवाईज, नाहीतर ते बंद असायला पाहिजे इन साईड द मेटल. मग दे कॅनॉट एस्केप फ्रॉम द सरफेस. त्या मेटलच्या सरफेस मधून ते सुटका करू शकत नाही किंवा निसटून जाऊ शकत नाही अनलेस तोपर्यंत की जोपर्यंत सफिशियंट एनर्जी इज सप्लाइड टू दॅम. त्यांना काहीतरी सफिशियंट एनर्जी मिळाल्याशिवाय, त्यांना एनर्जी अजून जास्त मिळाल्याशिवाय त्या मेटल सरफेसमधून ते बाहेर निघून जाऊ शकत नाहीतर ते कन्फाइन्ड म्हणजे बंदिस्त आहे. ओके, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप. मग त्यांना एस्केप होण्यासाठी, सुटका करून घेण्यासाठी जी कमीत कमी एनर्जी लागते, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल इज कॉल्ड द वर्क फंक्शन. आता बघा, ही डेफिनेशन आहे वर्क फंक्शनची. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल, ओके, इज कॉल्ड द वर्क फंक्शन. त्याला वर्क फंक्शन असं म्हणतात ऑफ द मेटल, अँड इट इज डिनोटेड बाय फाय झिरो. त्या मेटलचं वर्क फंक्शन म्हणतात म्हणजे त्या मेटलला जर ऍज अ एमिटर म्हणून आपण यूज केलं आणि त्याच्यावर
जी मिनिमम एनर्जी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन जी अशी कमीत कमी एनर्जी लागेल की त्या मेटल मधले इलेक्ट्रॉन्स हे एमिट होतील किंवा एस्केप होतील. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल इज कॉल्ड द वर्क फंक्शन ऑफ दैट मेटल. 50 इज डिफरेंट, वर्क फंक्शन ऑफ डिफरेंट मेटल्स इज डिफरेंट. 50 वर्क फंक्शन म्हणजे कमीत कमी एनर्जी त्या मेटल वर इन्सिडेंट असेल आणि त्या मेटल मधून इलेक्ट्रॉन्स हे एमिट होऊ शकतील अशी जी मिनिमम एनर्जी आहे त्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ऑफ दॅट मेटल असं म्हणतात. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज डिनोटेड बाय लेटर 50. दिस वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. हे वर्क फंक्शन कशावर अवलंबून असतं? प्रॉपर्टीज ऑफ द मेटल, मेटलच्या प्रॉपर्टीजवर. ते डिफरंट, हां, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज डिफरंट फॉर डिफरंट मेटल अँड इट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड द नेचर ऑफ द सरफेस ऑफ द मेटल. तर वर्क फंक्शन दोन गोष्टींवर डिपेंड असतं. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन टू फॅक्ट्स. फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ द मेटल अँड नेचर ऑफ द सरफेस ऑफ दॅट मेटल. वर्क फंक्शन इज एक्सप्रेस्ड इन अ युनिट ऑफ एनर्जी कॉल्ड इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन हे व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ एनर्जी आहे. तर ही एनर्जी कोणत्या युनिटमध्ये मेजर केली जाते? इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. लक्षात ठेवा, ई स्मॉल व्ही कॅपिटल इलेक्ट्रॉन व्होल्ट इज ऑल्सो द युनिट ऑफ एनर्जी. स्मॉल एनर्जीज कॅन बी मेजर्ड इन दिस युनिट ई व्ही इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, सेकंडली अजून दुसरी गोष्ट अशी आहे की सिन्स लार्जर इंटेन्सिटी इम्प्लाइज लार्जर एनर्जी. हां, लार्जर इंटेन्सिटी असेल तर लार्जर एनर्जी असेल त्या रेडिएशनमध्ये द इलेक्ट्रॉन्स आर एक्सपेक्टेड टू बी एमिटेड विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. मग इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन ही लार्जर जर असेल तर जास्तीत जास्त ते इलेक्ट्रॉन्स जे निघाले त्यांना जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी पण प्राप्त व्हायला पाहिजे. परंतु इट इज ऑब्झर्व्ड दॅट, परंतु असं आढळून आलं की द कायनेटिक एनर्जी डज नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? एमिटर पासून कलेक्टर पर्यंत जो ट्रॅव्हलिंग आहे इलेक्ट्रॉनचा, तर त्याच्यासाठी त्यांना सफिशियंट कायनेटिक एनर्जी असेल तरच ते पोहोचू शकतील. मीन्स इफ दे हॅव सफिशियंट कायनेटिक एनर्जी, हां, द इमिटेड इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द इमिटर प्लेट इफ दे हॅव सफिशियंट एनर्जी देन दे कॅन रीच टू द कलेक्टर प्लेट. ओके, अदरवाइज नॉट. इफ दे रीच टू कलेक्टर प्लेट देन करंट, फोटो करंट वी कॅन सी. सो बट इट इज ऑब्झर्व दॅट, समजलं का? सेकंडली बघा, सिन्स लार्जर इंटेन्सिटी इम्प्लाइज लार्जर एनर्जी. हां, वेव थेअरीचं म्हणणं असं आहे की जास्त इंटेन्सिटी असेल तर जास्त एनर्जी असेल त्या लाईटमध्ये आणि इलेक्ट्रॉन्स आर एक्सपेक्टेड टू बी एमिटेड विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. आणि जे इलेक्ट्रॉन्स एमिट होणारे आहेत त्यांना जास्तीत जास्त कायनेटिक एनर्जी असेल. परंतु असं तर एक्सपेरिमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आढळून आलं नाही. तर बघा, बट इट इज ऑब्झर्व्ड दॅट द कायनेटिक एनर्जी डिड नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. बट परंतु मग कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन्सची जी आहे ती कशावर डिपेंड आहे? तर डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. लक्षात ठेवा, तर कोणावर अवलंबून नाही आणि कोणावर अवलंबून आहे? इंटेन्सिटीवर अवलंबून नाही, फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी सफिशियंट काहीतरी असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? तर इलेक्ट्रॉन एमिटर प्लेटपासून कलेक्टर प्लेटपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, इतकी कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे. मग वेव थेअरीचं म्हणणं असं आहे की इंटेन्सिटी जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी त्या इलेक्ट्रॉन्सची जास्त असेल, म्हणजे ते फटक्यात एमिटर टू कलेक्टर ट्रॅव्हलिंग करतील आणि फोटो इलेक्ट्रिक करंट आपण बघू शकतो.
किंवा ते तयार होऊ शकतो. परंतु असं तर नाही आहे की कायनेटिक एनर्जी ही इंटेन्सिटीवर डज नॉट डिपेंड ऑन इंटेन्सिटी बट डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. जर फ्रिक्वेन्सी आपण इन्क्रीज केली तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते असं आढळून आलेलं आहे. आणि अकॉर्डिंग टू वेव थेरी, हायझन्स वेव थेरीच्या अनुसार म्हणण्यानुसार फ्रिक्वेन्सी हॅज नो रोल इन द डिटरमाइनिंग द कायनेटिक एनर्जी. बघा हा वेव थेरी काय सांगते की फ्रिक्वेन्सीच्या काहीच भूमिका नाहीये, रोलच नाहीये कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होण्यासाठी. बट ऑब्झर्वेशन्स, परंतु ऑब्झर्वेशन्स कोणते? फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. बट द ऑब्झर्वेशन्स इंडिकेटेड दॅट फॉर अ गिव्हन मेटल सरफेस, कोणता पण मेटल सरफेस जो असेल, तर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन वॉज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. जर इन्सिडेंट रेडिएशन ची फ्रिक्वेन्सी ही ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल, इवन इफ द इंटेन्सिटी इज लो, आणि इंटेन्सिटी लो का असेना तरी पण कायनेटिक एनर्जी ही जास्त असते. आणि कायनेटिक एनर्जी ही जास्त असली तरच करंट फॉर्म होईल. तर असे हे थ्री डिस्कशन्स आहेत. नाऊ विल स्टॉप.